फ्रेंड्स, पूनम किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत मसालेदार कवळ्याची भाजी आणि फळ कसे बनवायचे याची रेसिपी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे कणिक मळून घेण्यासाठी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी आणि त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जाडसर कणिक असेल दळलेली तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर मी यामध्ये टाकलेलं आहे मीठ। रवा टाकल्यामुळे ते जे फळं आपण बनवणार आहो ते पूर्ण असे रवे रवे येणार आहेत आणि बनवताना हे पूर्ण असे चिकट होणार नाही, त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाडी कणिक असेल तर ती सुद्धा चालेल। आणि हे कणिक मळत असताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। आपल्याला हे फळं बनवण्यासाठी साधारण घट्ट असं अशीच कणिक मळायची आहे, त्यामुळे मी अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मी हे कणिक मळत आहे। आता ही कणिक मळून झाल्यानंतर मी यावर टाकणार आहे थोडंसं तेल। आणि तेल टाकल्यानंतर परत या कणिकला 1 ते 2 मिनिटासाठी पूर्ण ही मळून घेणार आहे। अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे। तर मी हे साधारण अर्धा तासासाठी यावर झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवून देणार आहे, जेणेकरून हे कणिक जे आहे चांगली मुरण। त्यानंतर मी लावणार आहे वरण भाताचा कुकर। तर मी हे स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतर यामध्ये भातामध्ये मीठ टाकून घेणार आहे। त्याचबरोबर डाळमध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, थोडीशी हळद आणि तेल। आता हे कुकरला मी लावून घेणार आहे। आता कुकर होईस्तोवर आपण गॅसवर कढई ठेवणार आहो आणि त्यामध्ये भाजीची तयारी करून घेणार आहो। आता मी साधारण 2 चमचे तेल टाकून यामध्ये खोबरं बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ते पूर्ण भाजून घेणार आहो। अशा प्रकारे भाजल्यानंतर मी हे पूर्ण खोबरं जे आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। परत मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे याच कढईमध्ये। 2 ते 3 तमालपत्र, जिरे, दालचिनी, मिरे आणि लवंग, त्याचबरोबर गोडंबी आणि धने मी हे पूर्ण तेलात परतवून घेणार आहे। हे खडे मसाले पूर्ण झाल्यानंतर हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि त्याच तेलामध्ये मी 2 कांदे जे कापून घेतलेले होते ते थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि हे पूर्ण वाटण जे आहे हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। अशा प्रकारे आपला मसाला जो आहे हा वाटून घेतलेला आहे मी अशा प्रकारे। तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं। ते तळसल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता, 2 तमालपत्र, त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट,
ते त्याचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे जो आपण मसाला वाटून घेतलेला होता मिक्सरला तो। हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये। त्यानंतर मी टाकणार आहे इथे 2 चमचे हिरवी मिरची, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ। मी पूर्ण हे तेलामध्ये होऊ देणार आहे मसाले आणि त्याचबरोबर टाकणार आहे थोडंसं गरम केलेलं पाणी। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला वाटण काढलेलं होतं त्याच मसाला भांड्यात मी हे पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे। अशा प्रकारे मसाल्याला छानसं तेल सुटायला लागलेलं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आता कवडं। अशा पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे आणि हे साधारण हे शिजेपर्यंत मी यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर गरम मसाला टाकायचा राहिला तर तो पण सुद्धा टाकून घेतलेला आहे। आता ही जी कणिक मळलेली होती हे चांगली मुरलेली आहे। त्यानंतर आपण याचे फळ बनवण्यासाठी घेणार आहोत। अशा प्रकारे मी परत एक वेळ तेल लावून ही कणिक जी आहे हे मळून घेणार आहे। छानशी कणिक मळल्यानंतर मी याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि थोडंसं तेल लावून अशा प्रकारे मी हे फळ बनवून घेणार आहे। अशा प्रकारे फळं आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचे आहेत। आणि हे करत असताना आपल्याला जे या फळं बनवण्याच्या वेळेस जे काट आहेत हे पूर्ण असे दाबायचे आहे जेणेकरून उकलतील नाही। सध्या मी एवढे फळं बनवून ठेवलेले आहेत। आता मी एका स्टीमरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता यावर थोडंसं 15 ते 20 मिनिटासाठी हे फळं वापरण्यासाठी ठेवणार आहे। आता आपण चेक करू झाले की नाही तर हे छान फळं झालेले आहेत त्यामुळे हे पूर्ण काढून घेणार आहे मी। आता ताट आपण ताट सर्व करूया। इथे मी एका ताटात घेतलेलं आहे वरणाची वाटी, झणझणीत कवड्याची भाजी, त्याचबरोबर भात, तूप, फळ, कांदा, छानसं मसाल्याच्या भाजीवर लिंबू, मीठ, त्याचबरोबर हिरव्या चटणीचा ठेचा। तर आपलं ताट जे आहे ते वाढून तयार आहे। तर अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।